आता आपण पाहणार आहोत एक अनोखी सौंदर्य स्पर्धा. नगर मधल्या प्रभा पॅलेस मध्ये एनडीए इव्हेंट्स ने स्मार्ट क्वीन स्पर्धा आयोजित केली होती. त्यात संजीवनी मूकबधिर विद्यालयाच्या मुलींनी रॅम्प वॉक करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नगरमधल्या प्रभा पॅलेसमध्ये एनडीए इव्हेंट्सच्या वतीने स्मार्ट क्वीन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनेक सौंदर्यवतींनी या स्पर्धेत रॅम्प वॉक करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यात संजीवनी मूकबधिर विद्यालयाच्या मुलींनी रॅम्प वॉक करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आलेल्या आयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आलाय. सुनीता फुलसौंदर यांच्या हस्ते विजेत्या महिलांना पारितोषिक देण्यात आली आहे. या स्पर्धेत श्यामबाला होंडे, राधिका मुडलिक या स्पर्धेच्या विजेत्या झाल्या. आज मला या शो मध्ये सहभाग घेऊन खूप आनंद मिळालाय आणि कुठलंही यश हे अगदी सहज मिळत नाही. तसेच मी सुद्धा खूप सत्व परीक्षा पार पाडून आज इथपर्यंत आली आहे. तर माझ्या दोन लहान मुली, माझा संसार, सगळ्या गोष्टी, पण इथे येऊन मला खूप छान वाटलं आणि या सगळ्याचं श्रेय मी माझ्या मिस्टरांना देईल, कारण त्यांनी मला एनकरेज केलं म्हणून मी विचार केला की इथपर्यंत येण्याचा. आणि माझं जे कॉस्ट्युम डिझायनर आहेत मानिनी, क्रिएशन आले मानिनी, तर तिला पण मी थँक्स म्हणतो. आणि या मॅडमनी हा इतका सुंदर शो ऑर्गनाईज केला म्हणून त्यांना सुद्धा थँक्यू बोलले. सो मच एनडीए इव्हेंट्स मला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं, कारण आपल्याला एक अनुभव येतो की आपण पुढे काय काय करायचं याच्यामधून. थँक्यू. फर्स्ट रनर अप आणि बेस्ट कॉस्ट्युम साठी राजश्री कांबळे, सेकंड रनर अप तेजल परमार, तर बेस्ट स्माइल साठी प्राची भावसार, सुंदर चेहऱ्याच्या मानकरी म्हणून हर्षिता शर्मा, फोटोजेनिक फेस म्हणून तिशा तवानी, बेस्ट कॉन्फिडंट अवॉर्ड पूजा कानडे, बेस्ट पर्सनॅलिटी पूनम वचतानी, बेस्ट फोटोजेनिक फेस म्हणून वैष्णवी नेवासे यांना या स्पर्धेत सन्मानित करण्यात आले. 30 महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावेळी एनडीए इव्हेंट्सच्या वतीने यापुढेही असे समाजाभिमुख उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही यावेळी आयोजकांनी दिली आहे. एनडीए इव्हेंट्सनी स्मार्ट क्वीन ऑफ अहमदनगर हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यात त्या सगळ्या 30 कंटेस्टंटनी भाग घेतला आणि खूप छान हा प्रोग्राम झालेला आहे. त्याच्यात संजीवनी मूकबधिर स्कूलच्या मुली होत्या, त्या 15 मुलींनी इथे रॅम्पअप केला, त्यांना गिफ्ट्स वगैरे देण्यात आले आणि इथे सगळेजण खूपच आनंदित होऊन आणि जात आहेत. हा इव्हेंट खूप सक्सेसफुल झाला आहे आणि असंच परत मी करत राहील. याच्यातून सोशल काही ना काही एनडीए इव्हेंट्स थ्रू आम्ही करत राहू हे सांगून ते उबाळे सर, समाज जिल्हा अधिकारी आले होते, विशाल सर, ट्रेकेमचे विशाल सर आले होते, छायाताई राजपूत, प्राजक्ता डागा, आरजे चैत्राली आल्या होत्या आणि बरेच काही मान्यवर आलेले होते इथे. नंतर मराठी सिनेचे डायरेक्टर्स वगैरे या कार्यक्रमाला उपलब्ध झाले होते. बक्षीस समारंभाला प्रभा हॉटेलचे मालक फुलसुंदर ते आणि त्यांच्या मिसेस आलेले होत्या आणि बरेच स्पॉन्सर्स आम्हाला लाभले आणि त्यांच्या सगळ्यांचे आम्ही एनडीए तरफे धन्यवाद मानतो. ज्युरीज आम्हाला खूप छान लाभल्या, त्या अगदी म्हणजे गायडन्सपासून त्यांनी मला सगळी सुरुवात केली होती की त्यांनी गाईड केलं मला कसा कार्यक्रम करायचा. काही भाग्यश्री मॅम, मीना पोटे मॅम, मयुरी मनोज मॅम आणि रश्मी दसरे मॅम, त्यांनी खूप कोऑपरेट केला, तेव्हाच हा प्रोग्राम एकदम सक्सेसफुल झालेला आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.